आणि ती सांगते ना तिने ती फाईल कपाटातनं काढलीच नाहीये, तर तू जरा विश्वास ठेव. ज्या अप्पूला तू निष्काळजी म्हणतोयस तिने सगळी धावपळ करून ही फाईल शोधून आणली आहे, तुझं नुकसान होण्यापासून तिने वाचवलंय. आणि हो, दुसरी गोष्ट म्हणजे तिच्यावर रागवण्यापेक्षा सगळे संदर्भ जोडून बघ, जरा लिंक लाव, काय घडलं असेल मग तुला आपोआप कळेल ना. नेत्रा, हो की नाही? नाही, तू आता काय बोललास मला कळलं नाही. म्हणजे काय? मला सर, मी जोडते ना लिंक. हो, म्हणजे बघा, रद्दी देताना अपूर्व एकटीच तिथे होती आणि रद्दीवाल्याकडून ही फाईल शोधून आणताना सुद्धा अपूर्वाच होती. हो, म्हणजे या सगळ्यामध्ये दुसऱ्या कोणाचा संबंध येतोय कुठे? हो, करेक्ट. हो, म्हणजे सगळीकडे अपू तूच आहेस. पण एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाहीये नेत्रा, त्या रद्दीवाड्याला आपल्या घरी बोलवलं कोणी? अपर्णा नाही म्हणते ना, आणि अपूला माहित नव्हतं रद्दीवाला येतोय ते. मला नेत्रा ताईने सांगितलं. खरंच? हा, नेत्रा बोलली. अच्छा, म्हणजे त्या रद्दीवाड्याला आपल्या घरी नेत्रा तू बोलावलं होतस का? नेत्रा, तू बोलावलं रद्दीवाल्याला? अच्छा, म्हणजे आता आमच्या घरातली रद्दी कधी विकायची हेही तू ठरवायला लागली आहेस का नेत्रा? अच्छा 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 अच्छा, तुझा काही प्लॅन होता का? सर, याच्यात माझा काय प्लॅन असणार आहे? हा माझ्यावर उघड उघड आरोप आहे सर. आरोप काय? मी काय वकील आहे का आरोप करायला? आणि मला एक सांग, अप्पूला रद्दी द्यायला तूच सांगितलं होतंस, आणि ज्यावेळेस अप्पू खाली आली तेव्हा रद्दीजवळ तू उभी होतीस. आणि त्याच वेळेस त्या गठ्ठ्यामध्ये ही फाईल तू ठेवत नसेल कशावरून ना? मी का करीन असं? मुळात मला फाईल संदर्भात काहीच माहिती नाही सर, आपलं बोलणंही झालं नव्हतं. अपू व्यतिरिक्त त्या रद्दीच्या गठ्ठ्याला हात लावणारी दुसरी व्यक्ती तूच ना नेत्रा? मी असं का करेन सर? बरोबर आहे, तुमचा माझ्यावर संशय घेणं स्वाभाविक. जे काही वागले आधी त्यामुळे तुमचा विश्वास गमावून बसले. पण मी आता बदलली आहे, काय करू म्हणजे तुमचा विश्वास मी परत कमवू शकेन. मला खरंच काही कळत नाहीये सर. ओके सुमी, तुम्ही कोणीच नेत्रा ताईला काहीच बोलू नका प्लीज. नाही, याही वेळेस माझीच चूक असे. नाही, तसंच आहे कुकी, चूक तर माझीच असणार ना. नेत्रा ताई खूप हुशार आहे, चूक मात्र मी करते प्रत्येक वेळ. असंच तर आहे सगळं. सोडा प्रशांत, आता ही फाईल तू स्वतःहून ठेव तुझ्या हाताने. हो, आणि एक फाईल मिळाली, विषय संपला, तर यावरून मला तुमच्या दोघांमध्ये वाद नको. नुसतं हूं नाही, कळतंय ना मी काय म्हणतेय ते? सॉरी, तिला म्हण जाऊन जा. Thank you.
वाटत यात अप्पूची काही चूक आहे. ती इतकी केअरलेस नाही वागत रे कधी. मलाही पटतंय ग, पण हे सिद्ध करायचं कसं? नेत्रा छान ड्रामा करते. आणि शशांक दादाला कोण समजवणार? फाईल मी कपाटातच ठेवली होती, रूमच्या बाहेर सुद्धा गेले नव्हते. याबद्दल तर मी 100% शुअर, पण नेत्राताईवर 1% पण विश्वास नाही मला. मला तिच्याबद्दल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ती हे करूच शकते. नेत्राताई बदलली आहे असं मी बाहेर सगळ्यांसमोर म्हणाले, पण ती बदलली नाहीये हे मी कोणाजवळ बोलले तर प्रॉब्लेम होईल, कारण बाळाला आत्ता तिची गरज आहे ना. पण ती फाईल रद्दीत कशी गेली हा प्रश्न तर आहेच. नेत्राताईचा हात असेल का यात? नाहीतर मग दुसरं कोण करणार आहे? पण हे प्रूव्ह करायला माझ्याकडे पुरावाच नाहीये. पण तिने हे केलंच नसेल तर काहीच कळत नाहीये. अपूर्वा, झोपतेस का? आपण जरा बोललो असतो. कशाला बोलायचंय? झालंय की तुझं सगळं बोलू. सगळ्यांसमोर बोललायस ना मला. तुझी फाईल हरवली होती, तुझी फाईल सापडली, तुझ्याकडे आहे ती, व्यवस्थित झालंय ना सगळं. आता आता कशाला बोलायचंय? तू झोप खडूस, तू झोप आणि मला पण झोपू दे. तुला ही अशी झोप लागणार आहे? लागे. काय करू? टेडी ठीक आहे, मग मी पण झोपतो. टेडीची सवय लागली मला अशी हात लांब करून झोपायची. मला टेडी नकोय. हा टेडी तर मला अजिबातच नकोय. तुला टेडी द्यायचा ना, मला माझा माझा खरा खरा टेडी दे. हो, इतके महिने झाले मी तुला सांगितले माझ्यासाठी एक टेडी आण, अख्ख्या नाशकात तुला इतक्या महिन्यांपासून एक टेडी मिळत नाहीये. मी रोज शोधतोय, मी रोज शोधतोय, पण मला टेडी मिळतच नाहीये. म्हणजे तुला जसा टेडी हवाय तसाच मी शोधायचा प्रयत्न करतोय, पण तसा मिळत नाही ना मला, म्हणून जरा लांबलंय ते. नको, तू मला टेडी देऊच नकोस. हो, मी माझ्या बाबाला सांगेन, बाबा देईल मला एक काय 10 टेडी देईल तो. आणि त्यांना अजिबात सांगायचं नाहीये, म्हणजे त्यांना त्रास नको, बाकी काही नाही. हा, उगाच नको त्यांना त्रास. मी बघतो, मी शोधतो. तुझा काही विश्वास नाहीये माझ्यावर? नाहीये. ठीक आहे ठीक आहे, झोपतो मी. गुड नाईट. गुड नाईट. सांगितलं ना सवय, ती टेडीची सवय, आता काय करणार त्याला. किती निरागस वागणं आहे तिचं. तू माझ्या बरोबर कायमची राहायला तयार असलीस तर मी आयुष्यभर तुझ्यासाठी टेडी बनायला तयार आहे अपूर्वा. आलात? हो माई. काय म्हणाले गुरुजी? काही नाही,
सगळं व्यवस्थित होईल म्हणाले. मेष रस आहे, अ ल ई आणि ओ अशी अध्याक्षर आली आहेत. चला आता ठरवा काय नाव ठेवायचं ते. आपण काय नाव ठेवणार? बाळाचं नाव ठेवणार तिची आत्या आणि आई बाबा. जा प्राची, तुम्हीला बोलवणार. हा बोलवते. काय विठू बाबा, सुवाई आला तुम्ही? हा काय झालं, पत्रिका काढली आहे ना बाळाची? हो हो, अ ल ई आणि ओ ही अक्षर आली आहेत. अरे वा, म्हणजे तुझ्या नावाचा अध्यक्षर पण आहेच की. अ या बात आहे, सकाळी सकाळी गोलमेज परिषद. वा 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 वा. अरे बस रे बस. मग मुद्दा काय चर्चेचा? अहो, बाळाचं नाव काय ठेवायचं ते ठरवतोय. बर ऐका, मला असं वाटतंय की बाळाची तब्येत नाजूक आहे आणि मानसी पण हॉस्पिटलमध्ये, तर 12व्या दिवशी घरातल्या घरात पाळण्यात घालू आणि मग हवं तर त्याचा पहिला वाढदिवस अगदी दणक्यात करूया. मलाही तसंच बरोबर वाटलं. काय मग आत्याबाई, काय नाव ठरवली आहेत? अक्षर कुठलं आलंय? अ ल ई आणि ओ. एक मिनिट मेरा दादा, एक मिनिट. सुमी अगं, ह्या प्रश्नाची गरजच नाहीये ना काही. अगं, मानसी वहिनीने ठरवलंय ना ऑलरेडी, मुलगा झाला तर त्याचं नाव वरुण ठेवायचं. पण नाव राशीवरून ठरवतात ना? आणि लकीली अमेयचा अ आलाय. हा मग जर अ अक्षर आलंय तर अनिश किंवा अन्वय नाव ठेवायचं का? छान आहे, छान. हे ओंकार नाव सुद्धा छान आहे, गणपतीचंच नाव आहे. हा, किंवा अर्जुन, छान आहे. पण ही सगळी कॉमन नाव आहेत ना, आपण थोडं वेगळं ठेवूया का? अमुक, हेही गणपतीचंच नाव आहे ना. अमेय, तुम्हाला काय वाटत? हा, अमुक नाव छान आहे, म्हणजे साध सोप आणि युनिक. दादा, अरे ए, असं काय करतोस तू? तुझं आणि मानसी वहिनीचंच ठरलंय ना. मुलगा झाला तर वरुण नाव ठेवायचं, मुलगी झाली तर वेदा, ठरलं होतं सगळं. हो का? तुला बरं माहितीये का मानसी वहिनींच्या नावाखाली तू तुला हवं ते नाव पुढे करतेस? नेत्रा, हे बघ, ऐक. आम्ही सगळे घरात गेम खेळत होतो तेव्हा आम्हीच मानसी वहिनीला प्रश्न विचारला होता. तेव्हा दादा नव्हता. तेव्हा आम्ही मानसी वहिनीला असा प्रश्न विचारलेला की तू तुझं आणि दादाचं एक सिक्रेट आम्हाला सांग. तेव्हा मानसी वहिनीने आम्हाला सांगितलं होतं, आमची बाळांची नावं ठरली आहेत, म्हणजे मुलगा झाला तर वरुण नाव ठेवायचं, मुलगी झाली तर वेदा ठेवायचं, हे आमचं ठरलेलं आहे असं मानसी वहिनीने स्वतः आम्हाला सगळ्यांना सांगितलंय. हो हो. पण नाव पत्रिकेवरून ठरवलेलं चांगलं असत ना? आणि आईच्या इच्छेच काय? पत्रिकेसाठी आपण आईची इच्छा मारायची? आणि मुळात मानसी वहिनी बरी होऊन जेव्हा आपल्या घरी येईल तेव्हा आपण तिला काय उत्तर देणार आहोत? हे बघ, बाळ अमेयचं पण आहे, सो त्यांनाही हक्क आहे ना बाळाचं नाव ठरवण्याचं. आणि अमेयनी जर नाव ठेवलं तर मानसी वहिनी का नाराज होती? उगाच मानसी वहिनीचं नाव पुढे करून
तू तुझा हट्ट पूर्ण करू नकोस हा अपूर्वा. अप्पू मानसीला काय सांगायचंय ते मी बघेन. नेत्राने सुचवलेलं अमोघ नाव मला आवडत. हे अप्पू ऐक, आता तू म्हणतोय ना मानसीला समजावेल, मग का उगाच वाद घालतेस? आणि कसं आहे, दरवेळी तुझंच सगळ्यांनी ऐकलं पाहिजे असं नाहीये ना. प्रत्येकाला आपापली मतं असतात. आणि तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणजे बाळाचं नाव आत्या ठरवते की नाही? मग जर का अमय दादाला आवडलेलं नाव आम्हालाही आवडले तर तुला का हरकत आहे? शशांक सर, तुम्हाला कुठलं नाव आवडलं? नाही ठीक आहे, अमेदाला जे योग्य वाटेल ते ठेवा. होत्या बोलते का तू? काय बोलतोस ते? नाही ठीक आहे. कसं ती इथे नाहीये, ती हॉस्पिटल मध्ये, म्हणून आपण तिची इच्छा अशी इग्नोर करायची का? अप्पू मला अप्पूच म्हणणं पटत. बाळाबद्दल जास्त स्वप्न त्याची आई बघते. असं असेल तर आपण दोन्ही नावं ठेवूया ना. माई दोन नावं कशी ठेवणार आपण? नाही बरोबर आहे माईचं, आपण दोन नावं ठेवूया, म्हणजे एक पाळण्यातलं आणि एक हाक मारायचं. माझं पाळण्यातलं नाव आहे विकास आणि हाक मारायचं कुकी. हो हे लाडाच. ए ही आयडिया छान आहे, पाळण्यातलं नाव अमोघ ठेवूया, हाक मारायला आपण वरून हाक मारूयात. तरीही मी अमोघच म्हणणार, चालेल ना? चालेल. हो हो छान नाव आहे, छान. ठीक आहे. तुम्हाला कोणाला काही हरकत नसेल तर माझे काही म्हणणं नाही. भेटू का छान? हे घे सांभाळ. आज मी तुझ्या कुटुंबातल्या काही माणसांना फोडतो. एक एक करत सगळी माणसं मी तुझ्या विरोधात उभी करणार आहे. बरोबर, या घरातली तुझी जागा माझी घेताना बघशील आणि फक्त बघत राहशील. तू काहीही करू शकणार नाही. मी तुझ्या प्रत्येक अपमानाचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही.
लक्षात, तुझी जागा आणि तुझा नवरा दोन्ही तुझ्याकडून काढून घेणार. प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.